नमस्कार मित्रांनो, घरगुती उपाय या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पहा, बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यांच्या खाली काही वर्तुळे येतात. अशा समस्यांवर मी आज आपणास अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक असा उपाय सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, डोळ्याखालील काळ्या वर्तुळाची समस्या ही आजकाल सर्वसामान्य समस्या झाली आहे. स्त्रियांबरोबर पुरुषांना सुद्धा या समस्या सुरू झाल्या आहेत. यामागे अनेक कारण असतात. जागरण, ताणतणाव, अपुरी झोप, चिंता, धावपळ, अवेळी खाणे इत्यादींमुळे डार्क सर्कल येतात. त्यामुळे आपला चेहरा हा सुंदर दिसत नाही, सौंदर्यात अडथळा येतो, आत्मविश्वास कमी होतो आणि इम्प्रेशन सुद्धा चांगले पडत नाही. यावर मी आज अत्यंत इफेक्टिव्ह उपाय सांगणार आहे. आपण जर नियमित 10 ते 15 दिवस जर हा उपाय केला तर मित्रांनो, आपल्या डोळ्याखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी नाहीशी होती. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला मसूर डाळ लागणार आहे. या मसूर डाळीमध्ये व्हिटॅमिन ए, के, सी आणि बी जीवनसत्व असते. चेहरा मुलायम होण्यासाठी खूप मदत होते. आपल्याला ही मसूर डाळ भिजत घालायची आहे. एक दिवस पूर्ण भिजत ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ती डाळ अशी फुगून वरती येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची आहे. मसूर डाळ आपल्याला भिजत घालत असताना ती पाण्यामध्ये भिजत न घालता गुलाब जल मध्ये ती भिजत घालायची आहे. मित्रांनो, गुलाब जल आपल्या सर्वांना माहितच असेल. गुलाब जलामध्ये भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती फुगून वर येईल, त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ती पेस्ट तयार होईल. पेस्ट आपल्याला डोळ्याखालील ज्या ठिकाणी काळी वर्तुळे आली आहे त्या ठिकाणी गोलाकार पद्धतीने अशा पद्धतीने लावायची आहे. संपूर्ण चेहऱ्यावर लावले तरी कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. उलट संपूर्ण चेहरा हा उजळ आणि मुलायम होईल. आणि ही पेस्ट लावल्यानंतर साधारणतः 20 ते 25 मिनिट आपल्याला ही पेस्ट अशीच लावून ठेवायची आहे. 20 ते 25 मिनिट लावून ठेवल्यानंतर बघायचा आहे आणि लिंबाने ज्या ठिकाणी आपण पेस्ट लावलेली आहे किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लिंबाने अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावर मालिश करायची आहे. मित्रांनो, त्यानंतर 5 मिनिट आपल्याला असे लिंबाने मालिश करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा आहे. नियमित जर 10 ते 15 दिवस जर आपण हा उपाय जर केला मित्रांनो, तर नक्कीच आपल्या डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आहे ती पूर्णपणे नाहीसे होतील. चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल, आपला चेहरा उजळ दिसेल. अतिशय प्रभावी आणि परिणामकारक हा उपाय आहे. मित्रांनो, नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.